जुन्नर तालुक्याच्या वडगाव कांदळी येथील साईलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दीपावली भेटवस्तूंचं वाटप करण्यात असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक श्रीकांत पाचपुते यांनी दिली आहे. याबाबत बोलताना पाचपुते यांनी सांगितलं की पतसंस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात. कोरोनाच्या संकटापासून सभासदांचं संरक्षण व्हावं म्हणून पतसंस्थेने सर्व सभासदांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं होतं. संस्थेची झालेली प्रगती ही सर्व सभासद आणि ठेवीदार यांचा असलेला विश्वास आणि आपुलकीचं प्रतीक आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्वांचंच मोलाचं योगदान आहे. सध्या असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळं नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यामुळे पतसंस्थेच्या सभासदांना तात्काळ दीपावली भेटवस्तू वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला. त्याप्रमाणे 1458 सभासदांना दीपावली भेटवस्तूंचं वाटप करणार असल्याचं सचिव पोपट बडे यांनी सांगितलं. अल्पावधीमध्ये नावारूपाला आलेली साईलक्ष्मी पतसंस्था नेहमी सभासदांचं हित जोपासत असते. यावर्षी देखील सभासदांना दीपावली भेटवस्तू देऊन सभासदांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न पतसंस्थेनं केला आहे. चेअरमन आणि संचालक मंडळ यांचं काम अतिशय चांगलं असून साईलक्ष्मी पतसंस्थेचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार मुंबईचे माजी निवृत्त पोलीस कमिशनर प्रकाश लांडगे यांनी यावेळी काढले. यावेळी बबनशेठ घाडगे, दत्तूशेठ भोर, तबाजी गुंजाळ, संजय खेडकर, पंढरीनाथ पाचपुते, संभाजी पवार, गणेश पवार, सुनील पवार, पटाडे सर, संदीप निलक, वसंत भोर, पोपटशेठ भोर, विष्णू लांडगे, फारूक तांबोळी, गणेश शिंदे, संजय मुटके आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपावली भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी चेअरमन प्राध्यापक श्रीकांत पाचपुते, व्हाईस चेअरमन रामदास शेठ पवार, सचिव पोपट बडे, मंगेश घाडगे यांच्यासह संचालक करीम इनामदार, अतुल खेडकर, नवनाथ थोरात, व्यवस्थापक मच्छिंद्र भोर, पूजा भोर, किरण ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. आज या ठिकाणी श्रीकांत सरांनी दिवाळीसाठी दिवाळीचं फराळ वाटपासाठी ही सभा बोलवलेली आहे आणि या संस्थेमार्फत सर्व सभासदांना या दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून श्रीकांत सर या ठिकाणी फराळ वाटप करणार आहेत. आमच्या संस्थेतर्फे सर्व सभासदांना आणि या येथील नागरिकांना आमच्या संस्थेतर्फे हार्दिक दिवाळीच्या शुभेच्छा. साई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही पतसंस्था मी साधारणतः 2.25 वर्षापूर्वी स्थापन केलेली आहे. या संस्था स्थापन करण्यामागे श्रीकांत सरांचा फार मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे बाकीचे इथले सगळे रहिवासी या सर्वांनी मिळून या शेतकरी वर्गाला आणि छोट्या उद्योगधंद्याच्या व्यवसायातल्या लोकांना ताबडतोब कर्ज मिळावं या हेतून आम्ही ही संस्था चालू केलेली आहे. आतापर्यंत या संस्थेचे एकूण सभासद 1458 झालेले आहेत. त्याचप्रमाणे एकूण आमच्याकडे ठेवी आलेल्या आहेत त्या आहेत 2,35,00,000 रुपये आणि कर्ज वाटप सुद्धा आम्ही त्याच प्रमाणात केलेलं आहे 2,27,00,000 रुपये. एकूण ठेवीदारांची संख्या आमच्याकडे 523 असून दैनंदिन ठेवीदार सुद्धा आमच्याकडे मोठ्या संख्येनं आहे. 362 अशी संख्या आहे त्यांची. आणि या सर्व कर्जवाटपामध्ये कर्ज वाटताना कुठलीही किचकट प्रथा आम्ही ठेवलेली नाही. साध्या सोप्या याच्यात लोकांना आणि शेतकरी वर्गाला ज्या गरजू लोक आहेत त्यांना ताबडतोब कमी वेळामध्ये कर्ज मिळावं अशी इथली प्रथा आहे. आणि या सर्व संस्थेचा कारभार श्रीकांत सर अतिशय पद्धतशीरपणे सांभाळत आहेत. आमचं ऑडिटही झालेलं आहे आणि या पतसंस्थेला आमच्याकडनं जे सरकारकडनं बक्षीसही मिळालेलं आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे आम्ही लोकांची सेवा करत आहोत. धन्यवाद. मान्यवर विशेष करून पी बी लांडगे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले ज्यांनी पहिल्यापासून या संस्थेवरती प्रेम केलं असे लांडगे साहेब. त्याचप्रमाणे या संस्थेचे मार्गदर्शक बबनशेठ घाडगे आणि विरोध भारत संस्थेचे संचालक पंढरीनाथ भाऊ पाचपुते, त्याचप्रमाणे सुनील भाऊ पवार, आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे या संस्थेचे पदाधिकारी. खरोखर जी संस्था 2.5 वर्षापूर्वी सुरू झाली आणि संस्थेने अतिशय झपाट्याने तशी पाहता प्रगती केली. बोरवाडीमध्ये संस्थेची गरज होती. बोरवाडी म्हणजे एक सगळ्या या 4-5 गावांमध्ये वर्दळीचं ठिकाण बोरवाडी आता झालेली आहे आणि या ठिकाणी ही संस्था जी आहे ती चांगल्या पद्धतीने श्रीकांत पाचपुते सर असतील, रामदासजी पवार असतील, दत्तूशेठ
भूर असतील आणि सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारे नावारूपाला ही संस्था आली. 2.5 वर्षामध्ये मला वाटतं 2 कोटीच्या आसपास आता ठेवी ज्या आहेत ते या 3 कोटीच्या ठेवी ज्या आहेत ते या संस्थेच्या आता झालेल्या आहेत आणि कर्ज वाटप सुद्धा जे आहे ते जवळजवळ 2.25 कोटीच्या आसपास या संस्थेने कर्ज वाटप केलेलं आहे आणि वसुली सुद्धा गेल्या वेळेस वसुली सुद्धा संस्थेची 100% वसुली जी होती ती झालेली होती आणि संस्थेला अवर्ग प्राप्त झालेला होता. अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारे नावारूपाला आलेली ही संस्था ज्या संस्थेचे सभासद सुद्धा जवळजवळ 1458 सभासद आहेत एक अतिशय त्याचप्रमाणे या संस्थेला आपल्या तालुक्यामध्ये जो पुरस्कार सहकार रत्न पुरस्कार हा सुद्धा तालुक्यामध्ये जे पुरस्कार दिले गेले त्याच्यामध्ये आपल्या संस्थेला सुद्धा ही नवीन संस्था असून हिला सुद्धा सहकार रत्न पुरस्कार जो आहे तो या संस्थेला दिला गेलेला आहे. म्हणजेच ही संस्था जी आहे या 2 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत झालेली संस्था आहे आणि नक्कीच आपल्या सर्व सभासदांच्या आशीर्वादाने थोड्याच दिवसामध्ये ही संस्था अतिशय गरुड झेप घेतलेली संस्था आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आपण सर्वजण या दिवाळी भेट च्या निमित्ताने उपस्थित झालात आपल्या सर्वांचं मी संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि या संस्थेला आम्हा सर्व उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. मात्र कधी चालू शकत नाही. साईलक्ष्मी पतसंस्था उभारत असताना अगदी या संस्थेच्या शेवटच्या सभासदापर्यंत सर्वांचा आज या संस्थेसाठी महत्वाचा सहभाग आहे आणि म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. कर्मचारी वर्ग चांगला आहे, संचालक मंडळावरती लोकांनी विश्वास टाकलाय, ते सुद्धा त्याच पद्धतीने काम करतायत आणि संस्थेचा जो कर्जदार आणि ठेवीदार हा मूलभूत गाभा आहे. ठेवीदार आणि कर्जदार यांच्यामध्ये असणाऱ्या शिस्तीमुळे आज संस्था अल्पावधीत साहेब लोकप्रिय झालेली आहे. खऱ्या अर्थानं संस्थेला जर तारणारा जर कोण असेल तर तो कर्जदार आहे आणि वेळोवेळी संस्थेची पत वाढवण्याचा प्रयत्न करतो ठेवीदार. विशेषतः मी सर्व खातेदारांना, ठेवीदारांना आणि कर्जदारांना आपल्या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण ऑडिटचं 2रं वर्ष असताना देखील कोरोनाच्या ह्या भयानक काळातून आपण पुढे जातोय तरी संस्थेचा वसूल अतिशय चांगला राहून आपल्याला ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. मी खऱ्या अर्थाने ही तुम्हा आम्हा सर्वांची गौरवाची बाब आहे. पुढच्या काळामध्ये संस्था वाटचाल करत असताना मी सर्व संचालक मंडळ असेल किंवा सभासद असेल आपल्या सहकार्याची सदैव अपेक्षा करतो आणि येणाऱ्या दिवाळीसाठी तुम्हाला संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला उत्तम आरोग्यदायी जाऊ, अजूनही आपण आपल्या आरोग्याची निश्चित काळजी घेतली पाहिजे त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सदिच्छा. यानंतर आदरणीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आपण दिवाळी भेटचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सर्वप्रथम हमीद सय्यद, झूम ऑन न्यूज, जुन्नर.